नाशिक शहरात पावसाळी गटार योजनेच्या कामांमुळे एक दूषित पाणी पुरवठा होतोय. पिण्याच्या नळावाटे सांडपाणी येत आहे, त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. नाशिकमधला वडजाई मातानगर, मखमलाबाद परिसर, पंचवटी या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे कावीळ, जुलाब, उलट्यांसारखे आजार होत आहेत. गटारीच्या खोदकामात मलवाहिनीचं घन पाणी जलवाहिनीतून येत आहे आणि त्यामुळे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. कुंभमेळ्याच्या कामामुळे ड्रेनेज लीक झाल्याची कबुली महापौरांनी दिली आहे. त्यासाठीच्या उपाययोजना सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.